नाटेगाव व येवला तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न। शेतकऱ्यांच्या हितासाठी वायनरी उद्योग वाढीस शासन प्रोत्साहन देत आहे। यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून विकासाला चालना मिळणार आहे। त्यामुळे शाश्वत विकासात लोकसहभाग तितकाच आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे। नाटेगाव व येवला तालुक्यातील पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार आशुतोष काळे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, नाटेगावचे सरपंच विकास मोरे, निमगाव मठचे सरपंच वंदना दवंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी टी सोनवणे, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील, तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अनवर शेख यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की नाशिक हे द्राक्ष उत्पादनाचे माहेरघर आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात असून या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत। या अडचणी शासनाने घेतलेल्या वाईन उद्योग प्रोत्साहन निर्णयाने दूर होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे अधिकाधिक फायदा होणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले। 38 गाव पाणीपुरवठा योजनेमध्ये जवळपास 59 गावांचं समावेश झाल्यामुळे येवला तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेवर अधिक ताण निर्माण झाला आहे। त्यामुळे त्यासाठी आता धुळगाव व राजापूरसाठी स्वतंत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येत आहे। त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले। शासनाकडून राबवण्यात येत असलेली सर्व विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। S24 मराठीसाठी प्रशांत कळंके, येवला।